नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल जो दोन तारखेला दुसऱ्या शिफ्टचा जो पेपर झाला होता त्याच्यामधले काही जे काही पंचवीस प्रश्न होते मराठीचे त्यापैकी जवळ तेवीस प्रश्न हे माझजवळ उपलब्ध आहे आणि प्रश्न थोडेफार काही प्रश्नांचे कारण ते म्हणींचा यूज करा म्हणून होता म्हणजे वाक्य त्याचा उपयोग काय असतो अशा प्रकारे प्रश्न विचारलेले होते बऱ्यापैकी सहा सात क्वेशन हे म्हणींवरतीच होते आणि एक क्वेश्चन हा म्हणी जुळवायचा पण होता त्याच्या अर्थाशी म्हणजे अशा प्रकारे सहा सात प्रश्न हे म्हणींवरती होते आणि तीन प्रश्न हे अलंकारावरती होते बाकी दोन तीन प्रश्न विरामचिन्हांचा वापर करण्यावर होते बाकी मग विरुद्धार्थी समानार्थी परत वाक एका वाक्यात उपयोग हो, अशा प्रकारचे प्रश्न होते, जे सल, जे होते। सल, तर जे काही प्रश्न माझ्याजवळ उपलब्ध आहे ते प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जर तुम्हाला इंग्लिश असेल आणि गणिताशी रिलेटेड पण काही जे काही प्रश्न मला आठवते त्याच्याशी संबंधित जर काही व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता आणि माझा एखादा प्रश्न जर चुकला असेल याच्यामध्ये तर तुम्ही तो दुरुस्त करून मला कमेंटमध्ये सांगू शकता कारण जे काही व्हिडिओ अनालिस्ट बघणारे विद्यार्थी तर त्यांना हे प्रॉपर अॅनालिसिस त्यांच्यासाठी त्यांच्यापर्यंत पोचाव यामुळं आणि जर तुम्ही याच्यामध्ये प्रश्न पाहिले तर प्रश्नांची जी लेवल होती ती बऱ्यापैकी आपण म्हणू शकतो का जास्त हार्ड पण नव्हती आणि जास्त सोपी पण नव्हते हो म्हणजे मिडियम लेवल होते कारण काही प्रश्न जे होते ते कोणाला टाकणारे होते जसं एक कादंबरी विचारली होती ती मला वाटतं कोणाच्याच वाचण्यात नसून आली फक्त एखाद्याची जर त्यांनी ती कादंबरी सहसा त्यांनी वाचली असत तर त्याच्या लक्षात असं नाहीतर बऱ्यापैकी कादंबरी नवीन विचारली गेलेली होती विजय मेहतांची कादंबरी होती जिम्मा एक आठवणींची अशा प्रकारे एक काही कादंबरी होती आणि त्याच्यानंतर छावा होती छावा जे सगळ्यांनाच माहिती आहे बऱ्यापैकी शिवाजी सावंत यांची जी कादंबरी होती एक तर अशा एक क्वेश्चन होते तर याच्यामध्ये मला पहिला क्वेश्चन जो मी नोट केलेला आहे तर त्यामध्ये समता याचा विरुद्ध अर्थ विचारलेला होता विषमता त्यानंतर बोलघेवडा हा एक प्रश्न होता त्याचा अर्थ त्या वाक्यामध्ये विचारलेला होता की याचा अर्थ काय तर एका वाक्यामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं का, का, होता का तो म्हणजे जास्त बोलतो त्याला बोलघेवडा म्हणतात त्यानंतर म्हणी जुळवा याच्यामध्ये जवळजवळ चार म्हणी होत्या त्याच्यामध्ये अंगाची लाईलाही होणे डबल आंग चोरणे अशा प्रकारे म्हणे होते आणि त्यांचा अर्थ त्याच्यासमोर दिलेला होता त्याच्यानंतर चौथा प्रश्न होता राघू रागोचा समानार्थी विचारलेला होता आणि त्याचा रावा हा त्याच्यामध्ये समानार्थी एक दिलेला होता त्याच्यानंतर अनुप्रास अलंकार होता पेटेविले पाषाण पठरावरती शोभांनी अशी दोन लाईने होत्या तर त्याच्यामध्ये सहसा सगळ्यांनाच कळून येतं की प पची पठरावरती होती त्याच्यामुळे अनुप्रास अलंकारे त्याच्यानंतर श्लेष अलंकाराचं उदाहरण होतं जे की श्रीकृष्ण नवरा मी नवरी आणि शिशुपाल नवरा मी नवरी म्हणजे अशा प्रकारे हे एक उदाहरण होतं हे पण सगळ्यांचंच बरोबर आलं असं कारण अनु अलंकार ज्यांनी पाहिले तर हे बेसिक उदाहरण हे सगळ्याच पुस्तकामध्ये असतात आणि नंतर अलंकार हा अजून एक होता सुसंगती सदाघडो सुजनवाक्य काणी पडो कलंकमतीचा झडो विशेष सर्वथा नावडो तर हे उत्प्रेक्षा का अलंकाराचं उदाहरण होते का यमक अलंकाराचं तर तर त्याचं असं उत्तर असणार आठवा ही छावा कादंबरी आलेली होती शिवाजी सावंत यांची नंतर कृपा कुरुपा, कृपाचा विरुद्ध विचारलेला होता अवकृपा नंतर एक प्रयोग विचारलेला होता आईने बाळाला निजविले तर ह्या प्रकारचं म्हणजे कुठल्या प्रकारचा प्रयोग आहे असं वि विचारलेलं होतं या तर याच्यामध्ये कर्तू भाव संकर हा प्रयोग होतो त्याचं उत्तर अशा प्रकारे नंतर एक समापन कर्मणी प समापन कर्मणी प्रयोगाचं एक उदाहरण होतं कारण त्याच्यामध्ये कामाचं ते शेवट झाला असं काहीतरी सांगत होतं आणि हे उदाहरणा जो जो सगळ्यांनी केले अशा उदाहरणांवरती त्यांनी प्रयोग विचारले होते त्याच्यानंतर सागर सागराचं समानार्थी विचारलेला होता तर अर्णव त्याच्यामध्ये एक ऑप्शन होतं आणि आर्णवच त्याचं उत्तर असणार आणि नंतर जिवाची मुंबई करणे असे एक म्हणजे वरती दिलेलं होतं वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थ खाली विचारलेला होता म्हणजे जीवाची करणे म्हणजे याचा अर्थ काय तर त्याच्यामध्ये खाली हो तर तर हो था था एक ऑप्शन होतं चांगली मज्जा मोज करणे तर त्याचं ते उत्तर होतं आणि एक प्रश्नार्थक वाक्य करा म्हणत होतं खाली एक साधारण वाक्य दिलेलं होतं आपल्याला त्याचं प्रश्नार्थक वाक्य करायचं होतं जवळजवळ पाहिल्या पहिल्या नंबरचा प्रश्न होता असं वाटतं मला हा नंतर एक मिश्र वाक्य किंवा संयुक्त वाक्य प्रकारचं एक उदाहरण होतं आणि ते मिश्र वाक्यच होतं असं मला वाटतं कारण संयुक्त वाक्य असताना ते दोन्ही वाक्य जो जो स्वतंत्र असण्यासारखे हो ते भासतात आपल्याला पण हे जवळजवळ डिपेंडंट होतं त्याच्यामुळे ते एक वाक्याचं उदाहरण होतं नंतर दोन प्रश्न विरामचिन्हांच्या वापरावरती होते जर ते आता तिथल्या तिथं तुम्हाला कळू शकता आणि विरामचिन्हांचा वापर त्यांनी काही काही ठिकाणी डबल डबल विरामचिन्ह दिले होते त्याच्यामुळे ते लगेच सापडत होतं असं मला तरी वाटतं नंतर ऐकावे जाणाचे करावेमानाचे अशा प्रकारचे एक आपलं अजून एक म्हणजे म्हण दिलेली होती त्याचा वापर वाक्यात कसं आहे ते विचारलेलं होतं नंतर नाक मुरडणे नापसंद करणे हे त्याचं ऑप्शन दिलेलं होतं एक आणि त्याचं हे उत्तर असणार नाक मोरडण्याचं ते ऑप्शन नापसंत करणे हेच त्याचं बरोबर उत्तर आहे नंतर सोन्याहून पिवळवणं हे एक म्हणाले होती तर त्याचा एक अर्थ विचारलेला होता नंतर हाजीर तो वजीर तर म्हणजे जो कोणी पहिले हजर राहील त्याला पहिले लाभ मिळेल अशा प्रकारचं ते त्याचं एक ऑप्शन होतं आणि त्याचं एक ते उत्तर होतं आणि पिंडीवरील विंचू म्हणजे जे श्रेष्ठांच्या किंवा ज्येष्ठांचे किंवा जे चांगले व्यक्ती त्यांच्या आश्रयाने राहून राहताना राहणारे जे काही वाईट व्यक् वाईट व्यक्ती असतात तर त्यांच्यासाठी हे एक म्हणवते त्याचं असं एक ऑप्शन पण होतं पिंडीवरील विंचू आणि नंतर जिम्मा आठवणीचा एक गोप म्हणजे हे विजय मेहतांचं जे पुस्तक होतं ते एक विचारलेलं होतं अशा प्रकारे हे माझजवळ तेवीस प्रश्न होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर एक्सपेक्टेड ऑफ आणि सेफ स्कोर विषयी जर एखादा व्हिडिओ पाहिजे असेल हे कारण ग्रुप डीचा पेपर आहे आणि ग्रुप डीचे पेपर जवळजवळ सर्व झाल्यासारखे जे जर असेल ते एक दोन दिवस एक दोन शिफ्टमध्येच पुढे पेपर असेल आणि फॉर्म पण जवळजवळ कमी चालले एक लाख फॉर्म आले आणि मला तरी वाटतं का एवढे पोरं पण पेपर पण देणार नाही जवळजवळ पंच्याहत्तर पंच्याहत्तर त्याऐंशी हजार पोरं पेपर देतील आणि त्याच्यावरतीच कट ऑफ आपला अवलंबून असणार आहे आणि याच्यामध्ये कट ऑफ कमी जाण्याचं अजून हे कारण आहे हे एक ग्रुप डी पोस्ट आहे आणि ग्रुप सीच्या पोस्टच्या बऱ्याच एकदम चालू आहे जसं का आता जिल्हा न्यायालयामध्ये आपल्या जागा आलेल्या आहे परत जलसंपदामध्ये भरपूर ग्रुप सीच्या जागा आहे भरपूर अशा छोटे छोटे जे जे आहेत ते पाचशे सहाशे जागा आणि त्याच्यामध्ये पण ग्रुप सी ग्रुप बीच्या पण काही पोस्ट आलेले आहे डबल आपल्या जिल्हा परिषदच्या भरपूर जागा त्याच्यामध्ये पण ग्रुप बीच्या आणि ग्रुप सीच्या भरपूर पोस्ट हे सरळ सेवेच्या मार्फत भरले जाते त्याच्यामुळं ज्यावेळेस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल जरी ह्या पोस्टला जरी सिलेक्शन झालं तरी पण ते फर्स्ट प्रेफरन्स कोणते जाणार जर ग्रुपशीची चांगली पोस्टमध्ये जर त्यांचं सिलेक्शन झालं तर ती तिकडं ती जाणार तलाटेचं पण आता रिझल्ट तलाट्याचं पण लवकरात लवकर जाहीर होणार पोरं तिकडं त्यांचा कल असल्यामुळं याचा कटॉप कमी जाईल आणि जर याच्याशी रिलेटेड काही तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओला कमेंट करू शकता सांगू शकता प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि सुद्धा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा थँक्यू सो मच